राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महत्त्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्री पदासाठीची बॅनरबाजी चांगलीच गाजू लागलेली आहे. राष्ट्रवादी एक, भावी मुख्यमंत्री मात्र अनेक, अशा प्रकारचं चित्र हे कार्यकर्त्यांकडून पाहायला मिळालं. सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री पदासाठीची बॅनरबाजी, मात्र स्वतः सुप्रिया सुळे यांनी कानावर हात ठेवले. मुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील आणि अजित पवार याआधीच स्पर्धेत दिसले, किमान बॅनरबाजीमधून तरी सुद्धा हे चित्र अधोरेखित झालं. आता सुप्रिया सुळे यांच्यासाठी बॅनर झळकताना पाहायला मिळाले आणि त्यात भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होता. मला एक कळत नाही, राष्ट्रवादीमध्ये कल्प अजित पवारांचं त्याच्याबद्दलचं मुख्यमंत्र्यांची एक स्पर्धा आली, आता जयंत पाटलांची आली. प्रत्येक नेता हा मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना वाटतंय, तर त्याच्यामध्ये काय गैरसमज काय? आखरी जनतेचा कौल हा सगळ्यात महत्वाचा असतो. आणि कार्यकर्त्यांनी कुणाने इच्छा बाळगल्या, कोणी स्वप्न बघायचं, तर त्याला अडचण कोणाची काही राहावी नाही असं आम्हाला वाटतं. राष्ट्रवादीमध्ये ही पद्धत आहे की भावी म्हणून त्या ठिकाणी सांगत असतात, भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री अशा अनेक गोष्टी सांगत असतात. पण माझ्या शुभेच्छा आहे. बघा, असं आहे की मी माझ्या अनुभवातलं शिकलो की काही कधी होऊ शकतं. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील असं कोणाला वाटलं होतं का? ते बनले. त्याच्यामुळे ज्याला ज्याला जो जो भावी वाटतो त्याला त्याला शुभेच्छा आहे. सुप्रिया सुळे यांचं बॅनरबाजीवर काय म्हणणं आहे ते पाहूया. मुंबईमध्ये आज बल्लाड येथे पोस्टर लागलेत, भावी मुख्यमंत्री खासदार सुप्रिया सुळे. मुंबईमध्ये बल्लाडला लागले. मी नाही पाहिले. आता ज्येष्ठ आम्हाला वरून प्रश्न आलेला आहे, फोटो अजून आलेला नाही. मुंबईमध्ये आज बल्लाड येथे पोस्टर लागलेत, भावी मुख्यमंत्री खासदार सुप्रिया सुळे. मुंबईमध्ये बल्लाडला लागले. आता ज्येष्ठ आम्हाला वरून प्रश्न आलेला आहे, फोटो अजून आलेला नाही.